मी आयुष. आज आपण पोहे बनवतो, ते पण मायक्रोवेवमध्ये. इथं आपण पोह्यासाठी लागणार साहित्य बघूया. इथं मी घेतलेलं आहे जिरे, मोहरी, हळद आणि मीठ. इथं मी घेतलेलं आहे कांदा, भिजवलेले पोहे, कोथिंबीर, तेल, शेंगदाणे, कढीपत्ता आणि मिरची. तेल घेतलेलं आहे 2 मोठे चमचे. आता आपण घालून घेऊया. आता आपण हे तेल मायक्रोवेवमध्ये 30 सेकंद गरम करून घेऊया. आता आपण हे जिरे मोहरी घालून घेऊया. नंतर जिरे. आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया. आता आपण हे 30 सेकंद लावून घेऊया. आता आपण हे शेंगदाणे 30 सेकंद गरम करून घेतले आहेत. आता आपण ह्यात कढीपत्ता आणि मिरची टाकून घेतो आहे आणि कांदा. आता छान छान मिक्स करून घेत आहे आणि हे आपल्याला मायक्रोवेवमध्ये 1 मिनिट लावायचं आहे. आता आपण हा कांदा छान छान भाजलेला आहे. आता आपण यात हळद आणि मीठ घालून घेऊया. आता मी हा हळद घालतोय. आता आपण ह्यात मीठ घालूया. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स झाले. आता आपण ह्याच्यात पोहे घालून घेऊया. आपण हे छान मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स झाले. आता हे 1 ते 2 मिनिटं मायक्रोवेवला भाजून घेऊया. आता आपण आपले मस्त गरमागरम पोहे तयार आहेत. आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकून सर्व्ह करूया. हे थोडं मिक्स करायचंय. आता मी यात लिंबू पिळत आहे आणि टेस्ट करत आहे. एक नंबर. परत भेटू आपल्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.